आता है लातूरमध्ये एका अल्पवयीन मुलीची 500 रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. यावेळी पीडितेवर अनेकांनी अत्याचार केल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेनं देहविक्रीसाठी दबाव टाकला. नव्या कपड्यांचे पैसे न दिल्यानं महिलेनं मुलींवर देहविक्रीसाठी दबाव टाकल्यापासून दबाव टाकल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचं देखील उघड झालेलं आहे. खर्रा देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणातून कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची घटना यवतमाळच्या मांगुर्डा गावात घडली आहे. या हल्ल्यामध्ये चक्रधर बोपटे हा तरुण जखमी झालेला आहे. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.